राज्यात ठाकरे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटसह 1000 चौरस फुटांच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून भाजपमध्ये या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भरपूर वायनरीज असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वायनरी चालते. या निर्णयामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच त्यांनी सांगितले की राज्य सरकारला नवीन वाईन धोरण लागू करायचे आहे. सध्या महाराष्ट्रात वर्षभरात सुमारे 70 लाख लिटर वाईन वापरली जाते. नवीन वाईन धोरण लागू झाल्यावर हे प्रमाण 1000 लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला भाजपचा विरोध असल्याच्या प्रश्नावर मलिक म्हणाले, गोवा आणि हिमाचलमध्ये भाजप सरकारने असेच धोरण राबवले आहे. भाजपशासित अनेक राज्यांमध्ये वाईन विक्री धोरण लागू करण्यात आले आहे, पण इथे महाराष्ट्रातच भाजपचा निषेध होत आहे. बरेच वाईनरी असताना हे वाईन जे सुपर मार्केट आहे तिकडे 100 फुटाचं आहे एकंदरीत. म्हणजे छोटे शॉप्स विदिन सुपर मार्केट असे निर्माण करून त्यांना परवानगी देण्याबाबतीत मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्या अंतर्गत हे जे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरीज चालते त्यांच्या प्रोडक्टला चालना देण्यासाठी ते आज नवीन पॉलिसी ठरवण्यात आलेली आहे. 1000 फुटापेक्षा कमी कुठल्याही दुकानाला हे परवानगी मिळणार नाही. जे सुपर मार्केट आहे तिकडे एक त्यांना स्टॉल म्हणजे एक शोकेस तयार करून त्याच्या माध्यमातून विक्रीची परवानगी देण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैव असून हे ठाकरे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे, त्यांना खतपाणी पुरवत आहे, शेतकऱ्यांच्या भाल्याच्या नावाखाली हे सरकार पुढच्या पिढीचा विचार नाही करत आहे, असे मत मांडत आमदार प्रवीण दरेकर यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. खरं म्हणजे हे सरकार दारुड्यांची काळजी घेत आहे. उद्याची पिढी बर्बाद कशी होईल याची या सरकारला पर्वा त्या ठिकाणी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत वाईन त्या ठिकाणी छोट्या दुकानात त्या ठिकाणी सुपर मार्केटमध्ये विकणं म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करताना या ठिकाणी दिसतंय. मला वाटतं बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने या ठिकाणी घेतलाय. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणाच्या सारख्या पवित्र मंदिरांची काळजी, तिथल्या लोकांची काळजी, परंतु या ठिकाणी दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे सरकार इनडायरेक्टली प्रोत्साहन देत आहे असा माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून हे भरकटलेले सरकार आणि भरकटलेला निर्णय घेताना दिसतंय.